आषाढी एकादशीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचा मेळा दिसून येतो. तसंच रायगड जिल्ह्यातील खलापूर तालुक्यातील सासगाव पंच सासगाव इथं असलेल्या धाकट्या पंढरीत आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाहूयात सविस्तर बातमी. यावर्षी प्रथम पूजेचा मान सावरोलीच्या नवनिर्वाचित सरपंच प्राची लाड व त्यांचे पती प्रदीप लाड यांना मिळाला. त्यांनी सकाळी 4 वाजता यथोचित महापूजा केल्यावर मंदिर सर्वांसाठी दर्शनास खुले करण्यात आलं. दर्शनासाठी सकाळी 4:30 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात एकंदरीत 35 ते 40 हजार भाविक दर्शन घेतील असा अंदाज मंदिर व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केला. आषाढी एकादशी निमित्ताने सोमवारी विठ्ठल मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी काही कारणाने पंढरपूरला जाऊ न शकणारे हजारो नागरिक व वारकरी येथे दर्शनाला दाखल झाले. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था मिळून खोपोली ते सासगाव विठ्ठल मंदिराची भव्य दिंडी काढण्याची परंपरा यावर्षी कायम ठेवली होती. तर खोपोली येथील भाविक भक्तांनी पावसाची तमा न बाळगता पायी दिंडी काढली होती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रावर या संतांचे खूप मोठे उपकार आहेत. ही परंपरा गेली 650 वर्ष परंपरा चालू आहे. या ठिकाणी आम्ही ही जी दिंडी सुरू केली, त्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं अशा सर्व भाविकांना घेऊन गेली 11 वर्ष आम्ही गणेशनगर या ठिकाणी ही दिंडी चालू केली. ती धाकटी पंढरी सासगावला या ठिकाणी जात असतो. दिंडीचं या दिंडीमध्ये 3 लिंगण होतात आणि या ठिकाणी गेली 11 वर्ष कुसुमबाई वालडीवाला यांच्या वतीने या ठिकाणी दिंडीचं स्वागत केलं जातं. दिंडीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये कुठली जात धर्म पंथ पाळलं जातं याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आपल्या सर्वांना दिसतं. गेली 11 वर्ष एकही वर्ष खंड न करता बाईंनी या ठिकाणी या दिंडीचं स्वागत केलं. या ठिकाणी आम्ही बाईंचे आभार मानणार, धन्यवाद देणार नाही. हे एवढ्यासाठी की आभार आणि धन्यवाद हे उपकाराचे शब्द होतात, परंतु एक नक्की व्यक्त करेन की बाईंचे मी ऋण व्यक्त करतो. बाई, आम्हाला तुमच्या ऋणात राहण्याची ही संधी तुम्ही देत आहात, त्याबद्दल शतशः तुमचे ऋण. आम्ही परमेश्वरच्या आणि प्रार्थना करतो की बाईंना त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उदंड यश लाभो आणि आमची सेवा करण्याची अविरत त्यांना संधी मिळो. ही परमेश्वरच्या आणि विठ्ठलाच्या प्रार्थना. दत्तात्रय शेडगे, 7 स्टार न्यूज, रायगड.